पहिले पद हे विशेष नाम असते आणि उत्तर पद हे सामान्य नाम असते. जर उदाहरणाची सुरुवात नामाने सुरू होत असेल तर मधल्या पदी नाम असे लिहावे, किंवा एखादे ठिकाण दर्शवायचे असेल तर मधल्या पदी इति हा अव्यय जोडावा. आता त्यावरील उदाहरणे आपण बघूया. पहिले उदाहरण दिले आहे द्वारका नगरी, द्वारका नाम नगरी. दुसरं उदाहरण आहे कालिदास कविही, कालिदास नाम कविही. तिसरं उदाहरण आहे शिर्डी स्थानकम, शिर्डी इति स्थानकम. चौथं उदाहरण आहे शेगाव स्थानकम, शेगाव